वेलकम स्टूडेंट्स इन द नेक्स्ट लेक्चर ऑफ हेटेरोसाइक्लिक एंड पॉलीसाइक्लिक एरोमेटिक कंपाउंड्स। सो गाइस, इन दिस लेक्चर वी हैव टू डिस्कस आवर सेकंड टाइप ऑफ हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्स, दैट इज सिक्स मेंबर हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्स। वी नो वेरी वेल द थ्री टाइप्स ऑफ हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्स। फर्स्ट वन इज फाइव मेंबर्ड हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्स, सेकंड वन इज सिक्स मेंबर हेटेरोसाइक्लिक कंपाउंड एंड थर्ड वन इज कंडेंस हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्स। सो इन दिस हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्स वी डिस्कस आवर फर्स्ट टाइप ऑफ हेटेरोसाइक्लिक कंपाउंड, दैट इज फाइव मेंबर हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्स। अपन आतापर्यंतच्या लेक्चर्समध्ये फाइव मेंबर हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्स अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचे कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत, पायरॉल, फ्युरॉन आणि थायोपिन हे तिघही फाइव मेंबर हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्स आहेत, त्याच्या प्रिपरेशन मेथड्स, त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याच्या केमिकल रिॲक्शन्स कुठल्या कुठल्या आहेत हे सगळं आपण लास्ट लेक्चर्समध्ये डिस्कस केलेलं आहे। म्हणजे आपला फाइव मेंबर हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्स जो टाइप आहे तो आपण पूर्णपणे डिस्कस केलेला आहे। तर आज आपला जो सेकंड टाइप सुरू होतो आहे तो सिक्स मेंबर्ड हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्स। तर सिक्स मेंबर हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्सबद्दल जर बोलायचं ठरलं तर आपण याचं बेसिक इंट्रोडक्शन ऑलरेडी बघितलेलं आहे की जे आपल्याला दिसतं आहे ते पिरिडीन जे एक्झाम्पल घेतलेलं आहे हे सिक्स मेंबर हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्सचं एक्झाम्पल आहे। ते का आहे आपण या बेसिक गोष्टी आधीही डिस्कस केलेल्या आहेत, पण तरीसुद्धा पिरिडीन हे अतिशय वेल नोन एक्झाम्पल आहे सिक्स मेंबर हेटेरोसाइक्लिक कंपाउंड्सचं। ते का सिक्स मेंबर आणि फाईव्ह मेंबरमधला डिफरन्स आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला आहे। आता हे पिरिडीन जो कंपाऊंड आहे ते बघा, इथे स्ट्रक्चर दिलेलं आहे आपल्यासमोर की पिरिडीनचं हे स्ट्रक्चर आहे त्याला सिक्स मेंबर हेटेरोसाइक्लिक कंपाउंड का म्हणतो। टोटल सिक्स सेंटर्स आर देर, 1, 2, 3, 4, 5 अँड 6, सिक्स सेंटर्स आहे सिक्स मेंबर्ड आणि हेटेरोसाइक्लिक, की कुठलाही सायक्लिक कंपाऊंडमध्ये ज्यावेळेस एक हेटेरो आयटम प्रेझेंट असतो एक किंवा एकापेक्षा जास्त त्याला आपण हेटेरोसाइक्लिक कंपाऊंड्स म्हणतो। तर इथे नायट्रोजन हा हेटेरो आयटम आहे त्यामुळे आपण पिरिडीनला सिक्स मेंबर हेटेरोसाइक्लिक कंपाऊंड म्हणतो। त्यानंतर पिरिडीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, तर C5H5N, C5H5N कशावरून, 1, 2, 3, 4 आणि 5 कार्बन्स, टोटल इथले 5 कार्बन्स। तर ते तशाच पद्धतीचं स्ट्रक्चर आपण इथे बघूयात। बघा, दिस इज ऑल्सो स्ट्रक्चर ऑफ पिरिडीन, की हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सेम आहे, परंतु हे जे स्ट्रक्चर आहे ते आपण किती कशा पद्धतीने कुठले कुठले कार्बन्स आहेत, कुठल्या पोझिशनला कार्बन्स आहेत या स्ट्रक्चरवरून तुम्हाला अतिशय क्लिअरली समजेल की हे जे स्ट्रक्चर आहे ते अशा पद्धतीचं आहे। आणि त्याच्यात बघा, दिस इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पिरिडीन C5H5N। तर 1, 2, 3, 4 आणि 5 टोटल 5 कार्बन्स, त्यानंतर 5 हायड्रोजन्स, 1, 2, 3, 4 आणि 5 हायड्रोजन्स अँड दिस वन इज नायट्रोजन ॲज अ हेटेरो आयटम। सो दिस इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पिरिडीन C5H5N। त्यानंतर जे आपण स्ट्रक्चर बघणार आहोत पिरिडीनचं ते अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असणार आहे। हे टोटल ज्याच्यात 6 सिग्मा बॉन्ड्स आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 सिग्मा बॉन्ड्स आहेत आणि उरलेले 3 जे आहेत ते पाय बॉन्ड्स आहेत। तर त्याचे ऑर्बिटल आपण इथे दाखवलेले आहेत की ह्या कार्बनचा हा एक पी ऑर्बिटल, ह्या कार्बनचा पी ऑर्बिटल, या कार्बनचा हा पी ऑर्बिटल, म्हणजे प्रत्येक कार्बनचा पी ऑर्बिटल आणि एक नायट्रोजनचा पी ऑर्बिटल की जो ओव्हरलॅप करत असतो। हे सगळ्यांचे जे पी ऑर्बिटल्स आहेत किंवा पाय ऑर्बिटल्स जे आहेत ते ओव्हरलॅप करतात। बघा, आपण बघितलेलं आहे की प्रत्येकाकडे
या दोघांमध्ये जर एक बॉन्ड असेल डबल बॉन्ड, तर इकडे एक इलेक्ट्रॉन आणि इकडे एक इलेक्ट्रॉन, म्हणजे तो टू पूर्ण एक बॉन्ड धरतो. मग हे सगळे तुमचे पाय इलेक्ट्रॉन्स की ते अशा पद्धतीने डिलोकलाइज होतात, इकून इकडे कंटिन्युअसली मूव होत राहतात, तर ते तुमचे डिलोकलाइज पाय इलेक्ट्रॉन्स. आणि नायट्रोजनचा जो आहे तो सुद्धा जो पी ऑर्बिटल आहे तो या डिलोकलाइज किंवा कॉन्ज्युगेशनमध्ये तर पी ऑर्बिटल येत असतो. आणि जो नायट्रोजनची लोन पेअर आहे हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सेम आहे, परंतु हे सरळ काढलं आहे आणि हे असं फिरवून घेतलेलं आहे. का तर तुम्हाला हे ऑर्बिटल समजण्यासाठी, या दोघांमध्ये काहीच डिफरन्स नाही. बघा हा नायट्रोजन जो आहे तो इथे आला आहे, तो आपण फक्त असं फिरवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे पी ऑर्बिटल्स किंवा पाय ऑर्बिटल्सचं कॉन्ज्युगेशन होतं, जे डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि नायट्रोजनवर आपल्याला माहिती आहे की नायट्रोजनवर किंवा हेटरोटमवर एक लोन पेअर असते. तर आत्तापर्यंत आपण जे पायरॉल प्युरॉन आणि थायोपिन बघितले याच्यात जी आपल्या हेटरोटमची लोन पेअर होती ती कॉन्ज्युगेशनमध्ये येत होती, की आपण ती मधल्या रिंगमध्ये मूव्ह करू शकत होतो. जर तुम्ही मागचे स्ट्रक्चर बघाल प्युरॉन पायरॉल किंवा थायोपिनची की ती लोन पेअर आपण कॉन्ज्युगेशनमध्ये आणत होतो, पण पिरिडिनची जी लोन पेअर आहे ती लोकलाइज्ड लोन पेअर आहे. डिलोकलाइज आणि लोकलाइज, डिलोकलायझेशनमध्ये बद्दल बोललो आपल्यापैकी ती कंटिन्युअसली की ती जी लोन पेअर आहे जी पायरॉल प्युरॉन आणि थायोपिनमध्ये होती ती कॉन्ज्युगेशनमध्ये येत होती. पण आपण जर एक्झाम्पल पिरिडिनचं बघितलं की इथे जी जो डबल बॉन्ड आहे, तर कारण नायट्रोजनची व्हॅलन्सी ऑलरेडी तीन असते, आपल्याला माहिती एक दोन तीन बॉन्ड आहेत, त्याच्यामुळे याच्याकडे कुठलीही लोन पेअर जी आहे ती लोकलाइज म्हणजे कॉन्ज्युगेशनमध्ये येऊ शकत नाही. तर नायट्रोजनवर जी लोन पेअर आहे ती लोकलाइज्ड आहे, की ती या मधल्या रिंगमध्ये कॉन्ज्युगेशनमध्ये येऊ शकत नाही. एवढा महत्त्वाचा इथे पॉईंट आहे की ती जी लोन पेअर आहे ती लोकलाइज्ड लोन पेअर आहे. तर अशा पद्धतीने हे पिरिडिनचं स्ट्रक्चर. तर पिरिडिनबद्दल बोलायचं तर जे आपण आत्तापर्यंत खूप वेळा बोलत आलो तेच, की सगळ्यात आधी काहीही लिहायचं असेल तर मी सांगितलं की आपल्याला माहिती पाहिजे की इट इज अन सिक्स मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड, की पिरिडिन काय आहे, सिक्स मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. किंवा जर पायरॉल प्युरॉन थायोपिन असतील तर ते फाईव्ह मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आहेत कंटेनिंग नायट्रोजन ॲज अ हेटिरोटम. हा त्याच्यातला सेकंड पॉईंट बघायचा की पिरिडिनमध्ये जो हेटिरोटम आहे तो कुठला आहे, तर नायट्रोजन. त्यानंतर पोजिशन आर इंडिकेटेड बाय नंबर ऑफ ग्रीक लेटर्स, नंबर्स ऑर ग्रीक लेटर्स. आपण हे पण आपल्या फाईव्ह मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये बोललो आहे की पोझिशन आपण कशाने इंडिकेट करतो, तर नंबर्सने, 1, 2, 3, 4, 5 किंवा ग्रीक लेटर्सने, अल्फा अल्फा डॅश बीटा बीटा डॅश आणि गॅमा. तर अशा पद्धतीने आपण ग्रीक लेटर्सने किंवा नंबर्सने ती आपली पोझिशन इंडिकेट करत असतो. आणि नंबर वन बेईंग ऑलवेज गिवन टू द हेटिरोटम, हे पण आपल्या फाईव्ह हेट्रोसायक्लिक कंपाऊंडसारखंच, की जो फर्स्ट नंबर आहे तो ऑलवेज गिवन टू द हेटिरोटमला पहिला नंबर द्यायचा आहे, तिथून नंबरिंग स्टार्ट करायची आहे. हे सिम्पल पिरिडिनचं स्ट्रक्चर याचे, आणि या दोघांचं नेचर सेम असणार आहे, या बीटाचं बीटा डॅशचं, बीटाचं आणि बीटा डॅशचं नेचर सेम असणार आहे, त्यामुळे बीटा बीटा डॅश, अल्फा अल्फा डॅश आणि हा तुमचा गॅमा, याच्याही कॉन याच्या ॲडजस्टंटला इकडे कार्बन आहे इकडे कार्बन आहे, याला कार्बन आहे कार्बन आहे, याला पण इकडे नायट्रोजन इकडे कार्बन, इकडच्याला इकडे नायट्रोजन इकडे कार्बन, म्हणजे या दोघांचं नेचर सेम आहे, या दोघांचं सेम आहे, म्हणून अल्फा अल्फा डॅश बीटा बीटा डॅश आणि हा तुमचा गॅमा. तर आपण कुठे होतो की नंबर वन इज बेईंग, नंबर वन बेईंग ऑलवेज गिवन टू द हेटिरोटम. तर नंबर वन जो आहे तो ऑलवेज हेटिरोटमला जायचं, ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुमच्या पार्टच व्हायला पाहिजेत. आता परत परत त्याच गोष्टी, आपण पहिला पॉईंट हाच देतो की इट इज सिक्स मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. त्यानंतर इट्स कंटेनिंग जो हेटिरोटम असेल तो हेटिरोटम. पायरॉलमध्ये बघितला नायट्रोजन होता, प्युरॉनमध्ये ऑक्सिजन आणि थायोपिनमध्ये सल्फर, आता पिरिडिनमध्ये नायट्रोजन असं हेटिरोटम. पोझिशन आर इंडिकेटेड बाय नंबर्स ऑर ग्रीक लेटर्सने आपण पोझिशन इंडिकेट करत असतो, आणि नंबर वन किंवा फर्स्ट जी पोझिशन असते ती ऑलवेज गिवन टू द हेटिरोटम. त्यानंतर पिरिडिन इज ऑल्सो ॲरोमॅटिक बिकॉज इट्स रिझल्टिंग पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल कंटेनिंग सिक्स पाय इलेक्ट्रॉन्स, हेन्स इट ओबेज हकेल्स रूल. की पिरिडिन हा सुद्धा आपला ॲरोमॅटिक इन नेचर आहे बिकॉज तो सायक्लिक आहे, प्लेनर आहे, त्यानंतर त्यामध्ये कॉन्ज्युगेटेड डबल बॉन्ड्स आहेत, आणि
टोटल जो 4n+2 आपला हकेल चूल आहे तो ओबे करतो आहे की 6 pi इलेक्ट्रॉन्स, हा एक डबल बॉन्डची इथे एक इलेक्ट्रॉन, दोन इथले, दोन 4 आणि इथले दोन 6, ही जी लोन पेअर आहे ती आपल्या कॉन्जुगेशन मध्ये येत नाहीये म्हणून आपण ती कंसीडर नाही करते। तर हे मधले टोटल 6 pi इलेक्ट्रॉन्स जे आहेत कॉन्जुगेशन मधले, 6 pi इलेक्ट्रॉन्स म्हणजे तो आपला हकेल्स रूल ओबे करतो आहे आणि तो ॲरोमॅटिक इन नेचर आहे। तर पिरिडीन हा सुद्धा ॲरोमॅटिक इन नेचर। दिस इज ऑल अबाउट पिरिडीन, की पिरिडीन काय आहे हे सगळं आपण बघितलेलं आहे। आता नेक्स्ट आपला जो पॉईंट सुरू होतो तो प्रिपरेशन ऑफ पिरिडीन, की हाऊ टू प्रिपेअर पिरिडीन किंवा प्रिपरेशन मेथड्स पिरिडीनच्या कुठल्या कुठल्या आहेत। तर दिस इज फर्स्ट वन मेथड, की जे आपण याच्यामध्ये सुद्धा बघितलेली आहे की 5-मेंबर हेटरोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये की फ्रॉम ॲसिटिलिन, की ॲसिटिलिनपासून आपला हेटरोसायक्लिक किंवा आपला जो पिरिडीन जो आहे तो कसा बनवायचा। तर व्हेन मिक्सचर ऑफ ॲसिटिलिन अँड हायड्रोजन सायनाइड HCN, हायड्रोजन सायनाइड गॅस पासेस थ्रू रेड हॉट ट्यूब इट गिव्ज पिरिडीन, की जेव्हा ॲसिटिलिनचं आणि हायड्रोजन सायनाइडचं मिक्सचर, आपण यापासून पायरॉलसुद्धा बनवलेला आहे आणि त्यानंतर थायोपिनसुद्धा बनवलेला आहे ॲसिटिलिनपासून। तर तुम्हाला आता बघा, जर प्रिपरेशन मेथड्स बघायच्या तर अतिशय सोप्या पद्धतीने की आपण पायरॉल ॲसिटिलिनपासून बनवू शकतो, त्यानंतर थायोपिन बनवू शकतो, आता पिरिडीनसुद्धा, त्याच्यात ॲसिटिलिन लागणारच आहे। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तो तुमचा सेकंड रिएजन, की इथे हायड्रोजन सायनाइड वापरलेला आहे, तिथे आपण पायरॉल बनवताना अमोनिया वापरला होता, आणि ज्यावेळेस आपण थायोपिन वापरलं, थायोपिन बनवलं, त्यावेळेस H2S गॅस। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा रिएजन लक्षात ठेवायचा आहे। तर ॲसिटिलिनपासून पिरिडीन कसं बनवायचं, तर दिस इज अन ॲसिटिलिन, ॲसिटिलिनची 2 मॉलिक्युल्स प्लस हायड्रोजन सायनाइड हे रिॲक्शन, किंवा हे दोघं कशामध्ये पासेस थ्रू रेड, या दोघांमध्ये जेव्हा मिक्स, या दोघं मिक्स करणार आहोत त्याच्यात रेड हॉट ट्यूब पास करणार आहोत, किंवा रेड हॉट ट्यूबमध्ये हे दोघं कंपाऊंड आपण पास केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला जो फायनल कंपाऊंड मिळेल तो आपल्याला असणार आहे तो आपला पिरिडीन, आपला फायनल कंपाऊंड। तर दिस इज द ॲक्च्युअल मॅकॅनिझम ऑफ हाऊ टू प्रिपेअर ॲसिटिलिन फ्रॉम, हाऊ टू प्रिपेअर पिरिडीन फ्रॉम ॲसिटिलिन अँड हायड्रोजन सायनाइड। तर अशा पद्धतीने त्याचा मॅकॅनिझम आहे, हे 2 मॉलिक्युल्स आहेत ते ॲसिटिलिनचे आणि हा तुमचा HCN हायड्रोजन सायनाइड HCN। तर हा ट्रिपल बॉन्ड आपल्या नायट्रोजनवर अटॅक करून हा ट्रिपल बॉन्ड परत इकडे शिफ्ट होणार आहे, इकडे शिफ्ट झाल्यानंतर परत इकडे तुमचा ट्रिपल बॉन्ड आहे तो इकडच्या कार्बनवर अटॅक करणार आहे, म्हणजे सायक्लायझेशन रिॲक्शन। तर अशा पद्धतीने हे सगळे बॉन्ड शिफ्ट जाऊन या दोघांमध्ये बॉन्ड बनेल, हा इथे शिफ्ट झाल्यावर इथे बॉन्ड बनेल आणि इकडे शिफ्ट झाल्यावर इथे बॉन्ड बनेल। तर याचं अशा पद्धतीने स्ट्रक्चर, की ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्डमध्ये, परत या ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्डमध्ये, डबल बॉन्डमध्ये, आणि या ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्डमध्ये, अशा पद्धतीने त्याचं मॅकॅनिझम असणार आहे। आणि हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सेम आहे। तर हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर आपण मागाशीच बघितलं की हे सुद्धा पिरिडीनचं स्ट्रक्चर, की फक्त हे जे आहे ते आपण कार्बन आणि हायड्रोजन कुठे कुठे आहेत किंवा कशा पद्धतीने आहेत ते डिटेक्ट केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण ॲसिटिलिन आणि हायड्रोजन सायनाइडपासून आपला पिरिडीन बनवू शकतो। सो दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ, दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ पिरिडीन, दॅट इज फ्रॉम ॲसिटिलिन। नाऊ वी आर टॉकिंग अबाउट द सेकंड प्रिपरेशन मेथड ऑफ पिरिडीन, दॅट इज फ्रॉम ॲक्रोलिन। दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲक्रोलिन, CH2 डबल बॉन्ड CH CHO, दिस इज अन अल्डेहाइड ग्रुप। सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲक्रोलिन, ॲक्रोलिनपासून आपण पिरिडीन कशा पद्धतीने बनवू शकतो तर आपण ते आता बघणार आहोत। तर त्याचा वेन ॲक्रोलिन हिटेड विथ अमोनिया, ॲक्रोलिन कशासोबत हीट करायचं आहे, अमोनियासोबत, NH3 सोबत, दिस इज अन अमोनिया, इट गिव्ज 3-methylpyridine, थर्ड पोझिशनला मिथिल ग्रुप, इट गिव्ज 3-methylpyridine, ऑर त्यालाच आपण पिकोलिन म्हणू शकतो।
देन ऑक्सीडेशन ऑफ पिकोलिन विथ K2Cr2O7 की पिकोलिनचं ज्या वेळेस ऑक्सिडेशन होईल कशासोबत, पोटॅशियम डायक्रोमेटसोबत इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोलिसिस, इट गिव्ज 3-pyridine कार्बोक्झिलिक ॲसिड. ज्या वेळेस या पिकोलिनचं आपलं ऑक्सिडेशन होईल कशासोबत, पोटॅशियम डायक्रोमेटसोबत इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोलिसिस, इट गिव्ज 3-pyridine कार्बोक्झिलिक ॲसिड. त्यालाच तुम्ही निकोटिनिक ॲसिडसुद्धा म्हणू शकता. हा जो कंपाऊंड आहे तो निकोटिनिक ॲसिड. त्यानंतर विच इज देन डीकार्बोक्झिलेशन, इट गिव्ज पिरुडीन. आणि ह्या कंपाऊंडचं ज्यावेळेस आपण डीकार्बोक्झिलेशन करणार आहोत, डीकार्बोक्झिलेशन, डी म्हणजे निघून जाणे आणि कार्बोक्झिल ग्रुप, कार्बोक्झिलेशन म्हणजे डीकार्बोक्झिलेशन म्हणजे कार्बोक्झिल ग्रुप निघून जाणे, त्याला आपण डीकार्बोक्झिलेशन म्हणतो. मायनस CO2 रिमूव्ह होईल आणि आपल्याला फायनल जो प्रोडक्ट मिळेल तो आपला फिरिडीन. परत एकदा रिएक्शन बघा की ॲक्रोलिनचे दोन मॉलिक्युल्स घेतले आपण अशा पद्धतीने, 1, 2 आणि 3, याचे दोन मॉलिक्युल्स म्हणजे टोटल 6 कार्बन्स होणार आहेत. टोटल 6 कार्बन्स, 1, 2, 3 आणि परत दुसरा मॉलिक्युल 1, 2, 3, 6 कार्बन्स आणि 1 नायट्रोजन, म्हणजे 1 नायट्रोजन, अमोनियाचा 1 नायट्रोजन. हे जे स्ट्रक्चर बघितलं आपण, टोटल 1, 2, 3, 4, 5, हे 5 कार्बन्स आणि हा तुमचा 6वा कार्बन. टोटल 6 कार्बन, 1 आणि 1 तुमचा नायट्रोजन. तर हे ज्यावेळेस आपण हीटिंग करणार आहोत की हे दोघं कंपाऊंड्स आणि अमोनिया या दोघांची हीटिंग केल्यानंतर आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे नेक्स्ट, तो पिकोलिन किंवा 3-methylpyridine. थर्ड पोझिशनला मिथिल ग्रुप आहे, 3-methylpyridine किंवा त्याला आपण पिकोलिन म्हणू शकतो, हा आपला प्रोडक्ट मिळणार आहे. आणि त्या पिकोलिनचं ज्यावेळेस आपण ऑक्सिडेशन करणार आहोत बाय K2Cr2O7 म्हणजेच पोटॅशियम डायक्रोमेट आणि आफ्टर हायड्रोलिसिस की किंवा याला जे एक दुसरा रिएजंट आहे अल्टर की तो KMnO4 किंवा K2Cr2O7 पोटॅशियम परमॅग्नेट किंवा पोटॅशियम डायक्रोमेट. तर हे दोघंही ऑक्सिडायझिंग एजंट आहे जे CSC कन्वर्जन COOHमध्ये करतात. आता एवढीच गोष्ट लक्षात ठेवा, याचं मेकॅनिझम खूप डीप आहे, त्याची तुम्हाला आता गरज नाही. तर ह्या CSC कन्वर्जन COOH करण्यासाठी आपण K2Cr2O7 वापरतो. तर या CSC कन्वर्जन COOHमध्ये झालं आणि आपल्याला त्याच्यापासून आफ्टर हायड्रोलिसिस वी गिव्ज अवर प्रोडक्ट, दॅट इज 3-pyridine कार्बोक्झिलिक ॲसिड किंवाच निकोटिनिक ॲसिड. त्यापासून आपल्याला हा प्रोडक्ट मिळाला आणि हा प्रोडक्ट मिळाल्यानंतर आफ्टर डीकार्बोक्सिलेशन म्हणजे हीटिंग केल्यानंतर हा COO ग्रुप निघून जाणार आहे. मायनस CO2, इथे मायनस CO2 की जो CO2 निघून जाणार आहे आणि आपल्याला जो फायनल प्रोडक्ट मिळणार आहे तो पिरिडीन मायनस CO2. आपला जो फायनल प्रोडक्ट मिळणार आहे तो आपल्याला पिरिडीन मिळाला. कशापासून फ्रॉम आपण स्टार्टिंग केली, कशापासून तर ॲक्रोलिनपासून विथ अमोनिया. आपल्याला सगळ्यात आधी पिकोलिन मिळाला, पिकोलिनचं परत आपण ऑक्सिडेशन केलं आणि हायड्रोलिसिस केलं बाय पोटॅशियम डायक्रोमेटने. त्यापासून आपल्याला निकोटिनिक ॲसिड मिळाला आणि आफ्टर डीकार्बोक्सिलेशन ॲट हीटिंग कंडिशन वी गेट द फायनल अवर फायनल प्रोडक्ट, दॅट इज पिरिडीन. दिस इज द सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ पिरिडीन, दॅट इज फ्रॉम ॲक्रोलिन. अँड दिस इज द थर्ड मेथड, की या सेकंड मेथडपासून परत ॲज इट इज, की तुम्ही डायरेक्ट पिकोलिन जरी घेतला किंवा पिकोलिन हा तुमचा कंपाऊंड बनलेला असेल याच्यापासून जरी तुमची रिॲक्शन स्टार्ट केली तर सेम की ऑक्सिडेशन ऑफ पिकोलिन विथ अल्कलाईन KMnO4, जे मी आत्ताच बोललो की तुम्ही पोटॅशियम डायक्रोमेट किंवा पोटॅशियम परमॅग्नेट, हा जो कंपाऊंड आहे याला काय नाव आहे, पोटॅशियम परमॅग्नेट KMnO4, इट गिव्ज पिकोलिनिक ॲसिड. की 2 किंवा 3 बघा, तर आपण हा जो इथला कंपाऊंड बघितला थर्ड पोझिशनला आहे, तो जर सेकंड पोझिशनला जरी असेल मिथिल पिरिडीन पिकोलिन, तो सेकंड किंवा थर्ड पोझिशनला जरी असेल आपला मिथिल पिरिडीन, की ह्या इथे कंडिशनमध्ये काय आहे की आपला जो मिथिल ग्रुप आहे तो सेकंड पोझिशनला, वर्षाच्यात काय होतो तो थर्ड पोझिशनला होता. तर ज्यावेळेस हा CH3 असेल त्यावेळेस इथे K2Cr2O7 यूज केलेला आहे आणि इथे KMnO4, पण दोघंही वापरून रिॲक्शन होत असते. पण त्याच्यात परत यील्डचा मॅटर असतो की इथे परत नायट्रोजन जवळ असल्यामुळे, स्टेरिक क्राउडिंग असल्यामुळे KMnO4 यूज केला तर यील्ड जास्त प्रमाणात मिळत असेल आणि इथे तुमचा K2Cr2O7 यूज केला. तर पिकोलिनची रिॲक्शन कशासोबत, विथ अल्कलाईन KMnO4, इट गिव्ज पिकोलिनिक ॲसिड.
दिस इज अन पिकोलिनिक ऍसिड आणि विच इज देन डी कार्बोक्सिलेशन इट गिव्ह स्पिरिडिन, की या दोघंही रिॲक्शन सेम आहेत, फक्त टू आणि थ्री पोझिशन. इथे थर्ड पोझिशनला सी एस सी ग्रुप होता, इथे सेकंड पोझिशनला, आणि इथे के एम एन ओ फोर यूज केलेला आहे, तिथे के टू सी आर टू ओ सेवन. तर याच्यापासून आपल्याला सेकंड पोझिशनला सी ओ एच ग्रुप मिळाला. आणि आफ्टर डी कार्बोक्सिलेशन, की कॅल्शियम ऑक्साईड वापरून ॲट हिटिंग कंडिशन मायनस सी ओ टू, की हा सी ओ टू निघून जातो आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट जो मिळतो तो पिरिडिन ॲज अ फायनल प्रोडक्ट, की आपल्याला आपला फायनल प्रोडक्ट जो मिळाला तो पिरिडिन आणि सी ओ टू गॅस जो आहे तो लिबरेट झाला. सो दिस इज ऑल थ्री प्रिपरेशन मेथड्स ऑफ पिरिडिन, दॅट इज फर्स्ट वन इज फ्रॉम ॲसिटिलिन, सेकंड वन इज फ्रॉम ॲक्रोलिन, अँड दिस इज द थर्ड मेथड दॅट इज फ्रॉम पिकोलिन. टू ऑर थ्री मिथिल पिरिडिन, सेकंड पोझिशनला जरी मिथिल ग्रुप असेल किंवा थर्ड पोझिशनला जरी मिथिल ग्रुप असेल तर त्यापासून आपण पिरिडिन बनवू शकतो. तर ह्या सगळ्या प्रिपरेशन मेथड्स. त्यानंतर आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे नेचर ऑफ पिरिडिन, की पिरिडिनचं नेचर कसं आहे, ॲसिडिक आहे, बेसिक आहे, न्यूट्रल आहे. तर पिरिडिन इज अ बेसिक इन नेचर. पिरिडिन काय आहे आपण आतापर्यंत बोलू की पिरिडिन ॲज अ बेस म्हणून ॲक्ट होतं, तर त्याचं नेचर कसं आहे, बेसिक इन नेचर आहे इन ॲसिडिक मिडियम. ॲसिडिक मिडियममध्ये जर तुम्ही पिरिडिन वापरला तर तो बेस रोल करत असतो. इट गेट्स प्रोटोनेटेड ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज ऑन नायट्रोजन, आणि तो प्रोटोनेटेड होतो ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज ऑन नायट्रोजन, की नायट्रोजनवर ज्यावेळेस पॉझिटिव्ह झाला तर तो प्रोटोनेटेडसुद्धा होतो. आणि दे डीॲक्टिवेट द रिंग, आणि तो त्यावेळेस काय करतो की रिंगला डीॲक्टिवेट करायचं काम करत असतो. ज्यावेळेस पॉझिटिव्ह चार्ज आल्यानंतर तो प्रोटोनेटेड होतो, आणि प्रोटोनेटेड का होतो तर पॉझिटिव्ह चार्ज नायट्रोजनवरच्या पॉझिटिव्ह चार्जमुळे, आणि तो त्यावेळेस रिंगला डीॲक्टिवेट करत असतो. त्यानंतर ड्यू टू द चार्ज ऑन नायट्रोजन दे डीॲक्टिवेट द रिंग, हेन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आर जनरली टेक्स प्लेस ॲट थर्ड पोझिशन ओनली. आणि जर ह्या तुमचा नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला तर रिंग डीॲक्टिवेट करत होतो. रिंग डीॲक्टिवेट केल्यानंतर मग इथे ही इथली पोझिशन ब्लॉक होते आणि तो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण जे बघितला फायव्ह मेंबर हेटरोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये, तर त्याच पद्धती तशाच पद्धतीने आपला जो पिरिडिन आहे तोसुद्धा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवत असतो. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो आणि त्या कुठल्या पोझिशनला, तर जनरली टेक्स प्लेस ॲट थर्ड पोझिशन ओनली, की ओनली म्हटलं आहे की फक्त थर्ड पोझिशनलाच तो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवत असतो. या महत्त्वाचा पॉईंट आहे की इथे थर्ड पोझिशनलाच तो आपला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवत असतो. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज ऑन नायट्रोजन दे डीॲक्टिवेट रिंग, हेन्स दे फेल्स टू अंडरगोज ब्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन, की नायट्रोजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे रिंग डीॲक्टिवेट करतोच, आणि त्या कारणामुळे ब्रिडल क्राफ्ट असायलेशन जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन करण्यात फेल होतो पिरिडिन. तर का फेल होतं आपण ज्यावेळेस रिॲक्शन बघणार आहोत त्यामुळेच बघणार आहोत डिटेलमध्ये, की कशा पद्धतीने त्याचं मॅकॅनिझम होतं किंवा कशा पद्धतीने रिॲक्शन्स होतात. तर आपण जी ब्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन बघितली पायरॉल फ्युरॉन आणि थायपिनमध्ये, तर ती रिॲक्शन आपला पिरिडिन दाखवत नाही, ती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पिरिडिन दाखवत नाही. तर हे सगळं नेचर ऑफ पिरिडिन, की पिरिडिनचं नेचर कशा पद्धतीने आहे. तर आपण आता नेक्स्ट टॉपिक सुरू किंवा नेक्स्ट पॉईंट सुरू करणार आहोत, दॅट इज रिॲक्शन्स ऑफ पिरिडिन. तसाच सिक्वेन्स की आधी प्रिपरेशन मेथड्स बघितल्या, आता रिॲक्शन्स ऑफ पिरिडिन. दिस इज द सिम्पल स्ट्रक्चर ऑफ पिरिडिन. परत तेच बोलण्यात काही अर्थ नाही की हे पिरिडिनचं स्ट्रक्चर आहे. ॲज पिरिडिन इज ॲरोमॅटिक, पिरिडिन ॲरोमॅटिक इन नेचर आहे हे पण बघितलं आपण. तर इट अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, जे आपण आत्ताच बोललो की पिरिडिनसुद्धा आपला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो. त्यानंतर द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन पिरिडिन टेक्स प्लेस ॲट थर्ड पोझिशन, हे पण आपण आत्ताच बोललो की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पिरिडिनमध्ये कुठल्या पोझिशनला होते, तर थर्ड पोझिशनला. तर दुसरं रिझन
परत दिस इज बिकॉज द इंटरमीडिएट फॉर थ्री सब्स्टिट्यूशन इज मोर स्टेबल दैन इंटरमीडिएट फॉर सेकंड पोजिशन. याच्यात परत फाइव मेंबर हेट्रो फाइव याच्यात परत फाइव मेंबर हेट्रोसाइक्लिक कंपाउंड सारखंच की त्याचं रिझन की इंटरमीडिएट जो बनणार आहे जो इंटरमीडिएट बनणार आहे थ्री सब्स्टिट्यूशन किंवा थर्ड पोजिशन सब्स्टिट्यूशनसाठी तो मोर स्टेबल असणार आहे ॲज कम्पेअर टू इंटरमिजिएट फॉर सेकंड पोजिशन. तर तो इंटरमिजिएट कशा पद्धतीने त्याचं डिलोकलायझेशन होणार किंवा कशा पद्धतीने त्याचे तीन इंटरमिजिएट मिळणार आहेत ते आपण आता जस्ट रिॲक्शन कशा पद्धतीने होते ही रिॲक्शन खूप महत्त्वाची आहे की या बेसिक रिॲक्शनवर तुम्हाला समजतं की कशा पद्धतीने बॉन्ड शिफ्टिंग होतं नेमकं काय होतं आहे की या रिॲक्शन्समध्ये थर्ड पोझिशनलाच का इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन होते किंवा कशा पद्धतीने हे मधले बॉन्ड्स कशा पद्धतीने मूव होत आहेत हे आपण रिॲक्शन स्टार्ट झाल्यावर नाही बघतो. त्याच्यामुळे ही बेसिक रिॲक्शन घेतलेली आहे की अशा पद्धतीने सगळं बॉन्ड शिफ्टिंग होत असतं आणि आपल्याला आपला फायनल प्रोडक्ट मिळत असतो. सो आपण जस्ट स्टार्ट करूया सगळ्यात आधी अटॅक ॲट थ्री पोझिशन आणि त्यानंतर अटॅक ॲट सेकंड पोझिशन की थर्ड पोझिशनवर अटॅक आल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने इंटरमिजिएट मिळणार आहेत आणि ते कशा पद्धतीने स्टेबल असणार आहेत. त्यानंतर सेकंड पोझिशनला ज्यावेळेस अटॅक केला इलेक्ट्रोफाईलने त्यावेळेस ते कशा पद्धतीने प्रोडक्ट दाखवणार आहेत किंवा ते लेस स्टेबल कसे असणार आहेत. तर सगळ्यात आधी अटॅक ॲट थर्ड पोझिशन. सो दिस इज द सिम्पल स्ट्रक्चर ऑफ पिरिडीन. हा बॉन्ड डायरेक्टली इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिॲक्शन करतो इलेक्ट्रोफाईलवर अटॅक करतो आणि इलेक्ट्रोफाईलवर अटॅक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची माहिती मिळते की ह्या थर्ड पोझिशनला तुमचा इलेक्ट्रोफाईल अटॅक झाला पण हा बॉन्ड इथून इथेपर्यंत म्हणजे तर इथे एक इलेक्ट्रॉन आणि इथे एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे तर ज्यावेळेस हा बॉन्ड दुसऱ्या इलेक्ट्रोफाईलवर अटॅक करेल तर ही पोझिशन इलेक्ट्रॉन डिफिशियंट होईल म्हणजेच इथे ऑब्व्हियसली तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आहे की थर्ड पोझिशनला तुम्ही इलेक्ट्रोफाईल घेतला इथे बॉन्ड फॉर्मेशन झालं तो इलेक्ट्रोफाईल आहे आणि कार्बनमध्ये तर इथे त्याच्या ॲडजसंटची पोझिशन आहे तर तिथला बॉन्ड तिकडे शिफ्ट झाल्यामुळे इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. तो पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल करण्यासाठी मग परत इकडचा बॉन्ड इथे शिफ्ट केला आपण की नायट्रोजनचा हा जो बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट केला इकडे शिफ्ट केल्यानंतर आता इथला पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो स्टेबल झाला पण इकडून शिफ्ट केल्यानंतर परत मग इथे परत डिफिशियंट झाल्यामुळे परत इथे तुमचा पॉझिटिव्ह चार्ज झाला इकडचा चार्ज इकडून इकडे शिफ्ट केला हा बॉन्ड आपण इथे शिफ्ट केला पण नंतर लगेच मग ह्या पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज झाला. तर ह्या पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे आपल्याला परत हा स्टेबल करायचा आहे. मग आपण काय केलं की हा इकडचा बॉन्ड इथे शिफ्ट केला इथे शिफ्ट केल्यानंतर मग हा जो आहे इथे शिफ्ट केल्यानंतर इथे डबल बॉन्ड येईल इथे सिंगल बॉन्ड होईल. तर इथे शिफ्ट केल्यानंतर इथे डबल बॉन्ड आला परत इथे पॉझिटिव्ह चार्ज आला तो पॉझिटिव्ह चार्ज आपण इथल्या प्रोटॉनने किंवा हायड्रोजनने जी ज्या पोझिशनला इलेक्ट्रोफाईल लागला त्या पोझिशनच्या प्रोटोनेशन किंवा रिअरोमॅटायझेशन म्हणून आपण तो प्रोटॉनने इथे शिफ्ट होऊन तो पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल केला आणि मायनस एस प्लस म्हणजे हा एस प्लस निघून गेला आणि आपल्याला आपला फायनल प्रोडक्ट मिळाला की जो थ्री सब्स्टिट्यूटेड किंवा थर्ड पोझिशनवर अटॅक केल्यानंतर आपला फायनल प्रोडक्ट जो मिळणार आहे तो अशा पद्धतीने. तर याचे बघितले तर टोटल तीन इंटरमिजिएट स्टेट किती आहेत की हा तुमचा स्टार्टिंग कंपाऊंड आणि हा प्रोडक्ट तर मध्ये इंटरमिजिएट किती आहेत तीन. हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला इथे पॉझिटिव्ह चार्ज झाला इकडच्या बॉन्डने परत तो स्टॅबिलाईज केला इकडे स्टेबिलाईज झाल्यानंतर इथे पॉझिटिव्ह चार्ज झाला आणि तो पॉझिटिव्ह चार्ज परत आपल्या प्रोटॉनने स्टेबल केला आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट आपला मिळाला. तर टोटल एक दोन आणि तीन इंटरमिजिएट मिळाले आणि ते तीन इंटरमिजिएट मिळाल्यामुळे हा जो कंपाऊंड आहे तो मोर स्टेबल आहे. का तर आपण हे सेकंड एक्झाम्पल घेऊन बघूयात परत अटॅक ॲट सेकंड पोझिशन की हा तुमचा सिम्पल पिरिडीन इलेक्ट्रोफाईलचा अटॅक सेकंड पोझिशनला फर्स्ट सेकंड आणि थर्ड पोझिशन ही तुमची सेकंड पोझिशन. तर सेकंड पोझिशनला इलेक्ट्रोफाईलचा अटॅक इलेक्ट्रोफाईल सेकंड पोझिशनला आता इथे ॲड झाल्यानंतर हा बॉन्ड इथे म्हणजे परत इथे तुमचा पॉझिटिव्ह चार्ज झाला होता इथे तुमचा डबल बॉन्ड होता आधी इकडे शिफ्ट झाल्यानंतर इथे पॉझिटिव्ह चार्ज झाला सॉरी आता इथे इलेक्ट्रोफाईल अटॅच झाल्यानंतर इथे पॉझिटिव्ह चार्ज झाला तर परत हा बॉन्ड इकडे शिफ्ट करून इथे बॉन्ड शिफ्ट केला तर लगेच ह्या पोझिशनला तुमचा पॉझिटिव्ह चार्ज झाला. पॉझिटिव्ह चार्ज झाल्यानंतर
काय केलं की प्रोटॉन प्रोटॉनने परत हा प्रोटॉन इकडे येऊन डबल बॉन्ड इथे शिफ्ट होऊन तो पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज केला आणि आपल्याला आपला फायनल प्रोडक्ट मिळाला की जो हा एच प्लस जाऊन मायनस एच प्लस हा प्रोटॉनने रिअरोमॅटायझेशन केलं आणि आपल्याला प्रोडक्ट जो मिळाला तो टू सबस्टिट्यूटेड किंवा सेकंड पोझिशनला सबस्टिट्यूशन झालेला प्रोडक्ट. तर आपल्याला इथे स्टार्टिंग कंपाऊंड आणि आपला फायनल प्रोडक्ट स्टार्टिंग कंपाऊंड आणि फायनल प्रोडक्ट तर इथे टोटल एक दोन आणि तीन इंटरमिजिएट मिळाले आणि ज्यावेळेस सेकंड पोझिशनला आपण अटॅक केला त्यावेळेस आपल्याला दोनच इंटरमिजिएट्स मिळाले. तर जेवढे जास्त मी परत आधी पण सांगितले की जेवढे जास्त इंटरमिजिएट मिळणार आहेत किंवा जेवढे जास्त रेझोनन्स फॉर्म मिळणार आहेत जेवढे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स असणार आहेत तेवढा तो किंवा तिथे होणारा अटॅक हा मोर स्टेबल असतो किंवा तो बनणारा जो प्रोडक्ट असतो तो मोर स्टेबल असतो ॲज कम्पेअर टू इंटरमिजिएट जिथे कमी आहेत. इथे दोनच इंटरमिजिएट इथे तीन इंटरमिजिएट नंबर ऑफ रेझोनन्स फॉर्म इन्क्रीजेस द स्टॅबिलिटी ऑफ दॅट पोझिशन किंवा त्या कंपाऊंडची किंवा त्या इंटरमिजिएटची जी स्टॅबिलिटी आहे ती इन्क्रीज होते. तर हेच रिझन आहे की इथे तीन तुमचे इंटरमिजिएट मिळाले इथे दोन मिळाले इथे जास्त मिळाले ते तुमचा मोर स्टेबल तो तुमचा मोर स्टेबल इंटरमिजिएट. तर अशा पद्धतीने ही त्याची बेसिक किंवा अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल ॲट थर्ड पोझिशन. तर हे सगळं आपण कशा पद्धतीने रिॲक्शन्स होणार आहेत पुढचे रिॲक्शन्स तर बघायचे आहेत की त्याच्यात कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स आहेत ते आपल्याला बघायच्याच आहेत आणि हे सगळं मग आता की कशा पद्धतीने अटॅक झाला किंवा कुठला कुठल्या पोझिशनला अटॅक हा मोर स्टेबल असतो त्यानंतर प्रिपरेशन मेथड्स कुठल्या कुठल्या होत्या त्या आपण आता ह्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे की कुठल्या कुठल्या प्रिपरेशन मेथड्स त्यानंतर नेचर कशा पद्धतीचं होतं पिरिडिनचं कुठल्या रिॲक्शन दाखवू शकतं कुठल्या रिॲक्शन दाखवणार नाही कशा पद्धतीने ती डिॲक्टिवेट होते रिंग आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तिघही प्रिपरेशन मेथड्स फ्रॉम ॲसिटिलिन त्यानंतर फ्रॉम ॲक्रोलिन अँड थर्ड वन इज फ्रॉम पिकोलिन. तर तिघही प्रिपरेशन मेथड्स त्यानंतर ही बेसिक रिॲक्शन की कशा पद्धतीने त्याचा इंटरमिजिएट थर्ड पोझिशनला इंटरमिजिएट मिळतो हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने डिस्कस केलेलं आहे.